हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आजपासून आपण लहान मुलांच्या डब्याची सिरीज सुरू करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आज आपण मस्तसं सँडविच बनवलेलं आहे। तर आज आपली पहिली रेसिपी आहे, तर चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले साहित्य, तर मी गाजर किसून घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून, कोथिंबीर, बटाटा उकडून साल काढून घेतलेला आहे 2 टेबलस्पून, पनीर किसून घेतलेले आहे, त्यानंतर ब्रेडची स्लाईस आहे, बटर, चीजचं स्लाईस आहे, तुम्ही क्यूबसुद्धा वापरू शकता, आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे। तर एका बाउलमध्ये आपण पहिले सारण बनवून घेऊया। त्यासाठी एक बटाटा साल काढून मी अगोदरच घेतलेला आहे, तर त्याला व्यवस्थित चमच्याने असं स्मॅश करून घेऊया। बटाटा व्यवस्थित उकळल्यामुळे चमच्यानेसुद्धा तो व्यवस्थित स्मॅश होतो आहे। त्यानंतर आपण यामध्ये गाजर घालून घेऊया। गाजर स्वच्छ धुवून वरचं साल काढून आणि बारीक किसून घेतलेलं आहे, त्यामुळे नर्सरीच्या मुलांसाठीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। खाताना अजिबात जाडसर किंवा त्रास होणार नाही अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। यामध्ये पनीरसुद्धा मी किसून घातलेलं आहे, तेसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। त्यानंतर यामध्ये आपण तिखटपणा येण्यासाठी थोडं अगदी चिमटभर तिखट घालूया। तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण लहान मुलांना खाताना ते दातात येऊ शकते, त्यामुळे मी अगदी किंचित तिखट घातलेलं आहे। चवीनुसार मीठ, बस एवढेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे किंवा बटाट्याची चटणी व्यवस्थित अशी सॉफ्ट झालेली आहे, म्हणजे नर्सरीच्या मुलांसाठीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। मस्त सारण आपलं रेडी झालेलं आहे। तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया। त्यासाठी एक ब्रेडची स्लाईस घेऊया, तुम्ही ब्राउन ब्रेडसुद्धा वापरू शकता। त्यावर आपण टोमॅटो केचप लावून घेऊया। तर टोमॅटो केचपऐवजी तुम्ही मेयो सॉस किंवा हिरवी चटणीसुद्धा वापरू शकता, कमी तिखट असलेली। तर 1 टीस्पून मी टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे। त्यानंतर यावर आपण आता सारण लावून घेऊया। तर अगदी जाड किंवा पातळ लेयर आपल्याला लावायचा नाही आहे, मीडियम लेयर आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं पसरवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सँडविचचं एक स्लाईस तयार केलेलं आहे। तर यावर आता आपण चीजचं स्लाईस लावून घेऊया। क्यूब्स असतील तर तुम्ही किसून घालू शकता। त्यानंतर यावर दुसरं स्लाईस ठेवूया। थोडं प्रेस करून घेऊया म्हणजे सँडविच सेट होईल व्यवस्थित। तर आता सँडविच आपण तव्यावर दोन्ही साईडला व्यवस्थित असं क्रिस्पी भाजून घेऊया। तर त्यासाठी मी तव्यावर बटर लावून घेत आहे। तुम्ही बटरऐवजी तेल किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता। तर थोडं बटर लावून आपण त्यावर सँडविच टाकून घेऊया आणि दोन्ही साईडला व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन क्रिस्पी शिजवून घेऊया। तर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्यामध्येसुद्धा तुम्ही सँडविच बनवू शकता। तर वरूनसुद्धा मी थोडं बटर लावून घेत आहे। तर आता आपण पलटवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता एक साईडला मस्त असं गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी साईडसुद्धा करून घ्यायची आहे। तर आपण एकदा चेक करून बघूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी।
तर अजून आपलं सँडविच तयार व्हायचं आहे, तर आपण परत एकदा पलटवून घेऊया. तर दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण जवळपास एक मिनिट शिजवून घेऊया, कारण लो टू मीडियम आपली गॅसची फ्लेम आहे. तर आपण चेक करूया. तर एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं क्रिस्पी आपलं सँडविच तयार झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला हवं असल्यास त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता. मी ट्रायंगलमध्ये कट केलेलं आहे. तर आतमध्ये तुम्ही बघू शकता सँडविच आणि स्लाइस मस्त असं दिसत आहे. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि आपण असेच डब्यामध्ये तर मुलांना देऊ शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.